नमस्कार मित्रांनो, मी राहुल वाघमारे, राहुल टेक्निक्स आणि एंटरटेनमेंट चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सन 2020-2021 या वर्षातील स्टुडंट प्रमोशन कशा करायचं याविषयी माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी, आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि आपण अजूनही माझे चॅनल सबस्क्राईब केले नसाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास मिळेल. धन्यवाद. चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण एखादं ब्राउझर ओपन करून घेऊ. या ठिकाणी मी क्रोम ब्राउझर ओपन करतो आणि या क्रोम ब्राउझरच्या सर्च इंजिनमध्ये स्टुडंट पोर्टल असं टाईप करून आपण सर्च करूया. सर्च केल्यानंतर या ठिकाणी पहिल्याच क्रमांकाला स्टुडंट डाटाबेस ही आपली महाराष्ट्र गव्हर्नमेंट .in ही साईट आहे, या साईडवर आपण क्लिक करूया. त्यानंतर आपल्यासमोर स्टुडंट .महाराष्ट्र.गव्हर्नमेंट.in ही स्टुडंट डाटाबेस नावाची साईट आपल्यासमोर ओपन होत आहे. या ठिकाणी स्टुडंट डाटाबेस, स्टुडंट पोर्टल हे पोर्टल या ठिकाणी आपल्यासमोर ओपन झालेलं आहे. आणि या ठिकाणी पहा, लॉग इन पॅनल आहे. या लॉग इन पॅनलमध्ये पहिल्यांदा आपण आपला शाळेचा युडास कोड या ठिकाणी टाईप करूया. मी माझा युडास कोड या ठिकाणी टाईप करतोय आणि या ठिकाणी आपल्या शाळेचा जो पासवर्ड असेल तो पासवर्ड या ठिकाणी टाकून आपण या ठिकाणी जो काही खाली कॅप्चा कोड दिसतोय तो कॅप्चा कोड परत एकदा रिसेट करून घेऊ आणि पुन्हा आपण तो कॅप्चा कोड या ठिकाणी टाकूया. 75078 आणि लॉग इन या बटनावर क्लिक करू. या ठिकाणी आपल्या शाळेचं लॉग इन, आपल्या शाळेचं स्टुडंट पोर्टलचं लॉग इन या ठिकाणी होत आहे. या ठिकाणी माझ्या शाळेचं लॉग इन या ठिकाणी आता ओपन झालेलं आहे. तर आता आपण पाहू आपलं 2020-2021 या वर्षातील स्टुडंट प्रमोशन कसं करायचं. या ठिकाणी पहा, पहिले त्याबाय स्कूल डिटेल, स्टुडंट एंट्री आणि या ठिकाणी आहे प्रमोशन. प्रमोशन या ठिकाणी आपण 1-8 करायचं आहे. या ठिकाणी आपण क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर आपले जे काही विद्यार्थी होते 19-20 या वर्षामध्ये, या ठिकाणी पूर्ण विद्यार्थी आपल्या समोर दिसत आहे. आता मित्रांनो, पहिल्यांदा पहिला वर्ग, या ठिकाणी पहिल्या वर्गाची माझी विद्यार्थी संख्या होती 4. मग या 4 याच्यावर जर क्लिक केलं तर आपल्याला आपल्या वर्गातील सर्व विद्यार्थी या ठिकाणी दिसतील. या ठिकाणी अशा पद्धतीनं माझ्या गेल्या वर्षी माझ्या वर्गामध्ये, पहिल्या वर्गामध्ये 4 विद्यार्थी होते. आता 4 विद्यार्थ्यांचं प्रमोशन मला दुसऱ्या वर्गात करायचं आहे. तर सर्वप्रथम आपण या ठिकाणी पाहू दुसऱ्या वर्गात जाणारे. हे पहिला वर्ग ए तुकडीमध्ये होते, आता दुसऱ्या वर्गामध्ये ए तुकडीमध्ये जाणार आहेत. म्हणून हे तुकडे पण ऑलरेडी आलेले आहे. मग समजा एखाद्या विद्यार्थ्याला अप्रगत करायचं असेल तर आपण या ठिकाणी अप्रगत पण करू शकतो. मला माझे सर्व विद्यार्थी प्रगतच दाखवायचे, कारण प्रगत आहेतच. आणि मग या ठिकाणी सर्व प्रगत आहेत, या ठिकाणी चेकबॉक्स पण ओके आहे. आणि मग त्यानंतर आपण या प्रमोट या बटनावर क्लिक करूया. प्रमोट बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असा एक मेसेज दिसेल, आर यू शुअर टू प्रमोट दिस स्टुडंट्स. म्हणजे तुम्हाला हे सर्व विद्यार्थी प्रमोट करायचे आहेत का, नसतील तर कॅन्सल म्हणा आणि करायचे असतील तर ओके, कारण आपलं प्रमोट करायचे आहेत मी ओके म्हणतो. ओके म्हणल्यानंतर आपलं प्रमोशन कम्प्लीटेड सक्सेसफुली असा मेसेज आला. या ठिकाणी ओके करूया. आणि आपल्या अशा पद्धतीने या ठिकाणी पहिला वर्ग माझा या ठिकाणी होता 19-20 मध्ये, हा पहिला वर्ग प्रमोशन होऊन दुसऱ्या वर्गामध्ये 20-21 या वर्गामध्ये या ठिकाणी आलेला आहे. त्याच्यानंतर दुसरा वर्ग ओपन करूया. दुसऱ्या वर्गाचे विद्यार्थी होते 10. हे 10 विद्यार्थी या ठिकाणी आहेत सर्व प्रगत. आणि पुन्हा मी या ठिकाणी तुकडी वगैरे बरोबर आहे दुसरीचे वर्ग, दुसरा वर्ग या तिसऱ्या वर्गात प्रमोशन तुकडी ए मध्ये आणि सर्व विद्यार्थी चेकबॉक्स वगैरे ओके आहे. आणि या ठिकाणी प्रमोट करतो पुन्हा तोच मेसेज, आर यू शुअर टू प्रमोट दिस स्टुडंट, ओके, प्रमोशन कम्प्लीटेड सक्सेसफुली, ओके. अशा पद्धतीने हा दुसरा वर्ग सुद्धा तिसऱ्या वर्गामध्ये आता प्रमोट झालेला आहे. आता मागच्या वर्षीचा तिसरा वर्ग ओपन करूया. तिसऱ्या वर्गाची विद्यार्थी संख्या होती 8. हे 8 विद्यार्थी संख्या या ठिकाणी माझ्या समोर आलेले आहे. हे तिसरा वर्ग हे तुकडीमध्ये होता,
आता जाणारे 14 वर्गामध्ये ए तुकडीमध्ये सर्व विद्यार्थी प्रगत आहेत. या ठिकाणी पुन्हा प्रमोट या टॅबवर क्लिक करूया. पुन्हा तसाच मेसेज, आर यू शुअर प्रमोट टू दी स्टुडंट्स, ओके, आणि प्रमोशन कम्प्लीटेड सक्सेसफुल, ओके. या ठिकाणी माझा तिसरा वर्ग आता 14 वर्गामध्ये या ठिकाणी आपल्यासमोर दिसत आहे. पुन्हा 14 वर्ग, 14 वर्गातील विद्यार्थी आहेत 8. या ठिकाणी त्यावर क्लिक केलं आणि हे पुन्हा पूर्ण 8 विद्यार्थी आपल्यासमोर दिसत आहेत. हे सर्व विद्यार्थी प्रगत. या ठिकाणी पहा, गेल्या वर्षी 14 विद्यार्थी होते ए तुकडीमध्ये, आता 5वीला गेले. मग या 5 वर्गाची तुकडी मला या ठिकाणी सिलेक्ट करायची, तुकडी ठेवायची 1 नंबरची, आणि पुन्हा हे विद्यार्थी प्रमोट करायचे. पुन्हा मेसेज, आपला विद्यार्थी प्रमोट करायचे आहेत का, ओके करायचे आहेत, आणि हे विद्यार्थी पूर्ण सक्सेसफुली झालेले आहेत. या ठिकाणी पहा, माझे 1, 2, 3, 4 हे 4 वर्गाचे प्रमोशन या नवीन वर्षामध्ये आता आलेले आहेत. म्हणजे 2रा, 3रा, 4था आणि 5वा अशा वर्गामध्ये ते आलेले आहेत. आता पुन्हा 5वा वर्ग, गेल्या वर्षीचा 5वा वर्गामध्ये माझे विद्यार्थी होते 2. हे 2 विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत. आता विद्यार्थ्यांना मित्रांनो पहा, 5वीला गेल्या वर्षी होते 1 पहिल्या तुकडीमध्ये, आता 6वीला जाणार आहेत, पण माझ्याकडे तर 6वा वर्ग नाहीये. मग तो दुसऱ्या शाळेत जातील. मग मी प्रमोशन केल्यानंतर ते विद्यार्थी दुसऱ्या शाळेत जातील कसे, तर ते आपल्या ड्रॉप बॉक्स मध्ये येऊन थांबतील. आणि मग हे प्रगत दोन्ही, आणि या ठिकाणी प्रमोट करतोय पुन्हा, आर यू शुअर प्रमोट, ओके, आणि हे प्रमोशन सक्सेसफुली. अशा पद्धतीनं माझे 2019-20 मधील 1 ते 5 जे काही विद्यार्थी या ठिकाणी होते ते सर्व विद्यार्थी आता 2020-21 या वर्षामध्ये प्रमोशन झालेलं आहे. आता या ठिकाणी 2रा, 3रा, 4था, 5वा वर्ग दिसतो. मग आता जे काही गेल्या वर्षी माझ्या 5व्या वर्गामध्ये 2 विद्यार्थी होते ते इथे दिसत नाहीत, आणि ते विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी 5, 6वीला गेलेले आणि ते माझ्या ड्रॉप बॉक्स मध्ये आलेले आहेत. आता आपलं प्रमोशन झालं की नाही हे चेक करण्यासाठी आपण काय करूया, प्रमोशन, ओके, वर्ष निवडू, 2020-2021 वर्ग, सर्व घ्यायचे असं सर्व पाहू शकतो आपण. या ठिकाणी ऑल केलं मी आणि या ठिकाणी गो. या ठिकाणी पहा, 100% प्रमोशन माझ्या पहिली ते पाच या वर्गाचं पूर्ण 100% प्रमोशन झालेलं आहे. पेंडिंग 1 पण दाखवत नाही. पुन्हा आपण जे काही 5वीचे विद्यार्थी होते ते ड्रॉप बॉक्स मध्ये आहेत का नाही ते चेक करूया. पुन्हा या रिपोर्ट अटॅच ड्रॉप बॉक्स, त्याच्यानंतर ड्रॉप बॉक्स डिटेल, ड्रॉप बॉक्स डिटेल यामध्ये पाहूया. पुन्हा 2021 यामध्ये माझे प्रमोशन केले 2 विद्यार्थी या ठिकाणी आहेत. अशा पद्धतीने आपण आपल्या शाळेचं सुद्धा प्रमोशन आपण करू शकतो. ओके, धन्यवाद.